नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कडकनाथ कोंबडीच्या वैशिष्ट्याबद्दल बातमी पाहणार आहोत। जी कडकनाथ कोंबडी महाराष्ट्राच्या राजकारणात पण तिचा शिरकाव झाला, त्या कडकनाथ कोंबडीची उत्पत्ती कुठून झाली, ती कुठे जास्त प्रमाणात घेतली गेली, त्यानंतर महाराष्ट्रात कशी आली, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ती वर्षाला किती अंडे देते, तिचं मटण कसं असतं, याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर ते सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका। चला तर मग पाहूया कडकनाथ कोंबडी। कडकनाथ कोंबडी ही प्रामुख्याने मध्य प्रदेश राज्यातील झाबुआ व धार जिल्ह्यात आढळते। येथील आदिवासी लोकांनी पाळलेली ही एक देशी कोंबडीची जात आहे। मध्य प्रदेशातील मूळच्या ठिकाणी वातावरणाच्या गरजेनुसार कडकनाथ कोंबडीची उत्पत्ती झाली। कडकनाथ कोंबडीला आदिवासी लोक कालामासी असे सुद्धा म्हणतात। कडकनाथ कोंबडीची पेन्सिल, जेट ब्लॅक आणि गोल्डन या उपजाती आढळतात। कडकनाथ कोंबडी ही तिच्या विशिष्ट गुणामुळे आदिवासी लोकांमध्ये प्रसिद्ध आहे। कडकनाथ कोंबडीच्या काळसर मांसामुळे तिची ओळख कुक्कुटपालन जगतात वेगळी आहे। कडकनाथ कोंबडीचा काळसर रंग हा तिच्यामध्ये असलेल्या मॅलेनिन या रंगद्रव्यामुळे आहे। या कोंबडीमध्ये मॅलेनिनचे प्रमाण अगदी जास्त असल्यामुळे तिचा रंग, त्वचा आणि मांससुद्धा काळसर आहे। काही प्रमाणात शरीरातील अवयवसुद्धा काळसर आहेत। या कोंबड्या इतर देशी कोंबड्याप्रमाणे फिकट तपकिरी रंगाचे छोट्या आकाराचे अंडी घालतात। अंडी मांस खाल्ल्याने शरीराला फायदाच होतो। वैशिष्ट्य पाहूया। वैशिष्ट्य पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो ते सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका। आम्ही अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज घेऊन येत आहोत। तर वैशिष्ट्य पाहूया। या कोंबड्यांची रोग प्रतिकारक शक्ती चांगली असते। मुक्त संचार पद्धतीत या कोंबडीची हळूवार वाढ होते। चांगल्या प्रतीचे खाद्य दिल्यावर 3 ते 3.5 महिन्यात साधारण 1 किलो वजन या कोंबडीचे होते। प्रतिकारशक्ती या कोंबडीची चांगली आहे। मांस चविष्ट असून रंग काळसर आहे। प्रतिवर्ष ही कोंबडी 80 ते 100 अंडी देते। तर ही होती कडकनाथ कोंबडीच्या वैशिष्ट्याबद्दल माहिती व तिची उत्पत्ती कुठून झाली याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमचं कृषी ॲग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडलं असल्यास ते लाईक बटन पण दाबा। धन्यवाद।